सशांबद्दल बरेच गैरसमज आहेत, स्पेशली कोकणात. ठीक आहे, तसं पाहणं बरा नसता असं तसं आणल्यापासून काय वाईट झालं तुमच्यावर? नाही व्यवस्थित राहण याच्यापासून भरभराटच होत. त्यांना पण आवड झाली निर्माण, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. नमस्कार मंडळी, दी अमंगू मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश राणे गोसावी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आय होप तुम्ही आमचा लेटेस्ट व्हिडिओ, जे आमचं नवीन फार्म सुरू झालंय अमंगू रॅबिट फार्म मार्फत सुरू झालेलं पहिलं रॅबिट फार्म कोकणातलं, याचा व्हिडिओ पाहिला असेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या मार्फत सुरू झालेलं दुसरं फार्म पाहायला मिळेल. हे फार्म सुरू केलं आहे सुहास बांदेलकर यांनी. सुहास बांदेलकर हा एक विशीतला तरुण आहे. मित्रांनो, त्याने त्याचं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस त्याच्या घरच्यांकडे नोकरी न करण्याचा निर्णय सांगितला आणि गावी राहूनच काहीतरी एक धंदा व्यवसाय करण्याची मनीषा त्याने बोलून दाखवली आणि त्याच्या या इच्छेला त्याच्या घरच्यांनी पाठिंबा दिला. सो तो आपल्या कुडाळ तालुक्यातील कुंदे या गावात राहतो आणि इथे तो शेती करतो आणि शेतीसोबतच तो शेतीपूरक व्यवसायही करतो. म्हणजे त्याच्याकडे शेळ्या आहेत, त्याच्याकडे कोंबड्या आहेत. सो शेळीपालन कुक्कुटपालन करत असतानाच त्याने आपला रॅबिट फार्मिंगचा व्हिडिओ पाहिला आणि त्याला रॅबिट फार्मिंग करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ही इच्छा निर्माण झाल्यावरती त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं, त्याच्या आईवडिलांना सांगितलं. आणि मित्रांनो, कोकणामध्ये जी अंधश्रद्धा आपण म्हणू किंवा सशांबद्दलच्या गैरसमजुती ज्या आहेत, त्या अनुषंगानेच त्याच्या घरच्यांनी त्याच्या निर्णयाला पहिल्यांदा विरोध केला आणि सांगितलं की नाही, आपण ससे पालन करायचं नाही. पण मित्रांनो, त्याच्या मामाने त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आणि त्याने आमच्याकडनं सुरुवातीला एक नर आणि एक मादी घेतली आणि या नर आणि मादीपासून त्याला पिल्लं झाली, त्या मादीला पिल्लं झाली आणि या मादीला पिल्लं झाल्यानंतर त्याच्या घरच्यांचा विचार बदलला, त्यांच्या घरच्यांना आनंद झाला, त्याच्या मामाला मुलगाही झाला त्यानंतर. सो येस, त्या मामाच्या मुलाच्या नावावरनंच त्याने त्याच्या रॅबिट फार्मचं नाव हे उत्कर्ष रॅबिट फार्म असं ठेवलेलं आहे. आणि येस, त्यानंतर त्याने आमच्याकडनं पूर्ण एक युनिट घेतलं. सुरुवातीला त्याची आई वडील जे याला विरोध करत होते तेही आता आनंदाने त्याच्या रॅबिट फार्ममध्ये काम करतात, सशांची काळजी घेतात. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुहास आणि त्याचे बाबा यांचं मनोगत. सो या व्हिडिओचा आनंद घ्या आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे नेहमीच आभारी आहोत. पण येस, या व्हिडिओवरही तुमच्या कमेंट्स, तुमची मनोगतं आम्हाला कळू देत आणि तुम्हालाही जर आमच्या या मुवमेंटमध्ये सामील व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो भरून तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता. सो मित्रांनो, एन्जॉय करा सुहास यांचं उत्कर्ष रॅबिट फार्म. नमस्कार मित्रांनो, अभंगू रॅबिट फार्म तर्फे जे आपण सेकंड फार्म ओपन केला आहे आपल्याच कुडा तालुक्यातील कुंदे या गावात, त्या गावातील सुहास सुनील मांदेलकर यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत. त्यांनी आपल्याकडनं 7 माद्या आणि 4 नर घेतलेले आहेत आणि आपण त्यांची एक छोटीखाली मुलाखत घेणार आहोत. सो आपण त्यांच्याशी लगेच बोलू. तो सुहास, कसं वाटतंय? छान वाटतंय. तुझ्याबद्दल थोडक्यात सांग आम्हाला. आमच्या फार्मचं नाव आहे उत्कर्ष रॅबिट फार्म. व्हेरी गुड. आम्हाला रॅबिट फार्म खोलायची आयडिया मामाने दिली. मी त्याला सांगत होतो मला गावाला राहून काहीतरी करायचंय, काहीतरी करायचं आहे. त्याच्यावर तुमचा व्हिडिओ पाहिला मोबाईलवर, त्याच्यातून आम्हाला समजलं की याच्यात पण तसा चांगला फायदा आहे. म्हणून आम्ही तुमच्या फार्मला भेट दिली. तिकडून येताना आम्ही 2 मादे आणि 1 मेल घेऊन आला, त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली. ओके, व्हेरी गुड. कसं आहे, जनरली आमच्याकडे जे ससे पालनाची इच्छा व्यक्त करतात त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आधी एक ट्रेनिंग अटेंड करा. कारण कसं आहे, कुठलाही व्यवसाय ज्यावेळेस आपण सुरू करतो त्या व्यवसायाबद्दल ज्ञान असणं, त्या व्यवसायाबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. तुला ट्रेनिंग मिळाली का? हो, मिळाली. तुमच्याच फार्मवर तिकडे ट्रेनिंग मिळाली. येस, आय थिंक तू जी शेवटची ट्रेनिंग झाली आमच्याकडे 23 डिसेंबरला त्या ट्रेनिंगला होत असतो. आणि तुला ट्रेनिंग मध्ये पूर्ण माहिती मिळाली का? तुला जे पण डाऊट्स होते ते क्लिअर झाले का? मला डाऊट होते ते पण क्लिअर झाले आणि तिथून पण मला छान माहिती मिळाली. त्याच्यावर पण मी येऊन इथे प्रयोग केला काय काय तुम्ही सांगितलं ट्रेनिंग मध्ये. ओके, ठीक आहे. मग आता तुझ्याकडे 7 माद्या आणि 4 नर हे मी बघतोय आणि ही लहान लहान पिल्लं जिवड्या मारतात ती पण बघतोय. मग मला वाटतं तुझ्याकडे ऑलरेडी प्रोडक्शन सुरू झालेलं आहे, राईट? व्हेरी गुड. तुझ्यामध्ये मला वाटतं एका व्हाईट मादीने ही 5 पिल्लं दिलेली आहेत आणि छान न्यूझीलंड व्हाईट जातीची पिल्लं आपल्याला दिसतात. तुझा रोजचा रुटीन काय, म्हणजे तुझं दिवसभराचं काम कसं आहे? एक मिनिट, आपण पिल्लं उचलू खाली आले. ओके, येस. तुझा दिवसभराचा रुटीन कसा असतो? मी फार्म मध्ये 8 वाजता येतो सकाळी. 8 वाजता येतो, तो 10 वाजेपर्यंत असतो इथे. साफसफाई करतो, त्यांना फीड बीड द्यायचं वेळचं सगळं काम चालू असतं. 10 वाजेपर्यंत फार्म मध्ये प्राण्यांबरोबर बोलत
छान असतो. ओके, व्हेरी गुड. दुपारी 3 वाजता परत येतो, तो 6 वाजेपर्यंत असतो त्यांच्यासोबत. आणि छान आहेत प्राणी तुझे. मला वाटतं एक मादी तुझी आता प्रेग्नंट पण आहे, ती आपण चेक केली, मे बी उद्या परवापर्यंत ती आपल्याला पिल्ले पण. व्हेरी गुड. ब्लॅक रंगाची आहे. येस, मस्त, सुंदर. सो तुला ओव्हरऑल कसं वाटतंय रॅबिट फार्मिंग चालू करून? आणि तसं आपल्या कोकणामध्ये ससे पालन हा तसा नवीन व्यवसाय, पिढीजात जे व्यवसाय ज्यामध्ये गाई म्हशी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, किंवा आता शेळी मेंढी पालन आहे, ते आहे. सो हा कसा त्या मनाने नवीन व्यवसाय आहे, सो तुला हा व्यवसाय करून कसं वाटतं? छान वाटतंय. आमचा आता शेळी पालनचा पण व्यवसाय चालू आहे, कोंबडी पालनचा पण चालू आहे. व्हेरी गुड. मस्त. मग त्या साथीने तू हा सस्यपालनाचा व्यवसाय करतोस, सो आम्हाला आनंद आहे. आणि तुझ्याकडनं प्रेरणा घेऊन अजून सस्यपालक निर्माण व्हावेत अशीच मी इच्छा व्यक्त करतो. मला वाटतं हे जे शेड आहे हे तूच बांधलं. ओके. आणि मला वाटतं इथे तू कमीत कमी काय म्हणतात इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये तू फार्म आला. मित्रांनो, तुम्ही फार्म ही बघू शकता. मला वाटतं हे लाकडाचे जे आपण मेढे म्हणतो ते आहेत, बांबू आहेत आणि प्लास्टिकचे पेपर वापरून त्याने बाजूला शेडनेटने कव्हर केलेलं आहे. सो असं त्याने छान कॉम्पॅक्ट शेड केलेलं. आणि हे जे पिंजरा आहे हा मला वाटतं तो अखंड एक पिंजरा बनवलास, राईट? अखंड 20 फुटाचा पिंजरा आहे. व्हेरी गुड. आणि हे 10-10-20, ओके, म्हणजे 2 युनिट राहतील अशा दृष्टीने तू हे बनवलंयस. आणि हे तू स्वतः केलंस, राईट? स्वतः केलं. सुंदर सुंदर, खूप छान केलंस. आणि एक गोष्ट मला खूप छान वाटली, फिडर बॉक्स पण तूच बनवलंयस. मित्रांनो, येस, आपल्याकडे फिडर बॉक्स जे आपण आतापर्यंत विकत घेत होतो तो आपल्याकडे सुहास हा जो आपला कॉन्टॅक्ट आहे ह्याने स्वतः फिडर बॉक्स बनवला. आणि हा खूप छान, म्हणजे आतापर्यंत आम्ही जे फिडर बॉक्स बघितले त्याच्यामध्ये मला ह्याची क्वालिटी खूप छान वाटली. सो येस, आपल्याकडे फिडर बॉक्स बनवणारा पण एक कॉन्टॅक्ट आहे. सो तुम्ही नक्कीच, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म ओपन कराल त्यावेळेस फिडर बॉक्स साठी सुहासला नक्की कॉन्टॅक्ट. छान आहे फिडर बॉक्स पण. ओके. आणि पिल्लं पण छान आहेत तुझी. लवकरच तुझी पिल्लं जी मोठी होतील, आय थिंक मला ही पिल्लं एक 3 आठवड्याची वाटतात आता. सो ज्यावेळेस ही पिल्लं 1200-1200 ग्रॅमची होतील त्यावेळेस मी तुझ्याकडनं ही पिल्लं नक्की विकत घेणार आहे. ठीक आहे. सो आपण बायबॅक पण करणार आहोत. ठीक आहे. मस्त सुहास, मला खूप बरं वाटलं बोलून तुझ्याशी. आय थिंक सुहासचे बाबा पण आहेत इथे. या ना. नमस्कार बाबा. सो तुमच्या मुलाने हा प्रयोग चालू केलेला आहे आणि त्याच्यासोबत आम्ही आयुष्यभर असणार आहोत. ठीक आहे. आपल्याला खूप मोठं काम करायचं त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, कारण त्याची जी इच्छा होती ती आमका त्याने इच्छा करून दिली, आमका दाखवलं. बरं वाटलं. हा, आमका बरं वाटलं, आमचं मन समाधान. काय ना, ह्याच्यापेक्षा मोठ्या गरज आपण. ठीक आहे. हे 10 वर्षे सांगायची गोष्ट म्हणजे घरातून पण पहिले सांगत होते की रॅबिट पाळताने. बरोबर. म्हणून आम्ही पहिले 2 तुमच्याकडून आणले आणि 1 मेल आणलेलं, 2 फिमेल आणि 1 मेल आणलेलं, त्यापासून सुरुवात केली. सशांबद्दल बरेच गैरसमज स्पेशली कोकणात. ठीक आहे. तसं पाहणं बरा नसता असं कसं आणल्यापासून काय वाईट झालं तुमच्यावर? नाही, व्यवस्थित भरभराटच होत. त्यांना पण आवड झाली निर्माण, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. व्हेरी गुड. आणि आपण खूप मोठं करूया. ठीक आहे. 7 आणि 4-11 थांबायचं ना आपल्याला. आपलं हे मोठं करायचं. ठीक आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. तुला काहीही डाऊट असला, तुला काही शंका असल्या, कधी आम्हाला फोन कर, आमच्यापर्यंत पोहोच, आमच्या फार्म मध्ये ये आणि आम्हाला तुझ्या शंकेचं निरसन करू. ठीक आहे. मित्रांनो, हा आहे सुहास आणि हा आहे फार्म. भेटूया लवकरच पुढच्या फार्म मध्ये. धन्यवाद. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, आम्हाला बऱ्याच जणांनी विचारणा केली आहे की जानेवारी महिन्यातली तुमची कार्यशाळा कधी आहे. तर 27 जानेवारी 2024 या दिवशी आपली या वर्षातली पहिली कार्यशाळा आहे. सो मित्रांनो, येस, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये तुमचे डिटेल्स भरा आणि आम्हाला तो सेंड करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला संपर्क साधू. ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.